नमस्कार मित्रांनो, आज आपण घड्याळाचे वाचन करण्यास शिकणार आहोत। घड्याळाचे वाचन करण्या अगोदर आपण अगोदर घड्याळाची रचना कशी आहे ती पाहून घेऊया। घड्याळामध्ये एकूण 3 काटे आहेत, तास काटा, मिनिट काटा व सेकंद काटा। मग आता हा तास काटा आहे, हा मिनिट काटा आहे आणि हा सेकंद काटा आहे। तास काटा तास दाखवतो, म्हणजे किती वाजले ते दाखवतो। मिनिट काटा मिनिट दाखवतो व सेकंद काटा सेकंद दाखवतो। जर तास काटा 9 असेल तर 9 वाजलेले असतात। तास काटा जर 10 असेल तर 10 वाजलेले असतात। तास काटा जर 6 असेल तर 6 वाजलेले असतात। व त्याबरोबर मिनिट काटा घड्याळामध्ये किती मिनिट झालेले आहेत ते दाखवतो आणि सेकंद काटा सेकंद दाखवतो। आता या तीनही काट्यांच्या आकारावरून तुम्हाला तो काटा कोणता आहे हे लक्षात ठेवणं सोपं आहे। हे दोनही काटे आकाराने मोठे आहेत, परंतु मिनिट काटा हा तास काट्यापेक्षा थोडा मोठा आहे व सर्वात लहान काटा आहे तो म्हणजे सेकंद काटा। आता घड्याळामध्ये 9 वाजलेले आहेत, म्हणजे तास काटा जर 9 असेल आणि मिनिट काटा जर 12 असेल तर घड्याळामध्ये 9 वाजलेले आहेत। तास काटा जर 10 असेल आणि मिनिट काटा 12 असेल तर घड्याळामध्ये 10 वाजले। तास काटा 11, मिनिट काटा 12 तर घड्याळामध्ये 11 वाजलेले आहेत। तर दोनही काटे 12 असतील, तास काटा देखील 12, मिनिट काटा देखील 12 तर घड्याळामध्ये 12 वाजलेले आहेत। तास काटा 2, मिनिट काटा 12 तर घड्याळामध्ये 2 वाजलेले आहेत। या संपूर्ण घड्याळामध्ये एकूण 12 अंक आहेत। 1 वाजल्यापासून 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 वाजले। 12 वाजल्यानंतर पुन्हा 1 वाजतात, म्हणजेच हे 12 ताशी घड्याळ आहे। यामध्ये एकूण 12 अंक आहेत व प्रत्येक 2 अंकामध्ये एकूण 5 भाग पडलेले आहेत। म्हणजे एकूण रेषा 4 आहेत मध्ये, परंतु हा 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग व 5 भाग। म्हणजेच समजा हा सेकंद काटा इथपासून इथपर्यंत आला तर 5 सेकंद होतात, मग इथे आला 6, 7, 8, 9, 10 सेकंद झाले, 11, 12, 13, 14, 15 सेकंद झाले। अशा प्रकारे 15 नंतर 30, 45, 50 इथे आल्यावर होईल 55, 56, 57, 58, 59, 60 ज्या वेळेस हा सेकंद काटा 60 घर पूर्ण करतो त्यावेळेस हा मिनिट काटा 1 घर पुढे सरकतो, फक्त 1 घर, म्हणजे 1 मिनिट होतो। ज्या वेळेस हा सेकंद काटा 12 पासून पुन्हा 12 येतो त्यावेळेस मिनिट काटा 1 घर पुढे सरकतो, म्हणजे 1 मिनिट होतात। पुन्हा 60 सेकंद झाले तर 2 मिनिट होतात, पुन्हा 60 सेकंद झाले तर 3 मिनिट होतात, पुन्हा 60 सेकंद झाले तर 4 मिनिट होतात, पुन्हा 60 सेकंद झाले तर 5 मिनिट होतात। अशा प्रकारे मिनिट काटा पुढे पुढे सरकत राहतो। मग हा मिनिट काटा 5 नंतर 10 नंतर 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55 आणि 60 ज्यावेळेस तो पुन्हा या ठिकाणी येऊन पोहोचतो त्यावेळेस हा तास काटा बरोबर पुढच्या तासावर जातो। मग त्यावेळेस घड्याळात 10 वाजलेले असतात, म्हणजे हा तास काटा अगोदर 9 होता तर तो आता 10 पोहोचलेला आहे। परंतु तो एकदम सरकत नाही तर थोडा थोडा सरकत जातो। जस जसा मिनिट काटा पुढे जातो तस तसा तो काटा पुढे सरकत सरकत जातो।
म्हणजे लक्षात घ्या, ज्या वेळेस मिनिटाचे 60 घर पूर्ण होतात, म्हणजे ज्या वेळेस 60 मिनिट पूर्ण होतात त्यावेळेस एक तास पूर्ण होतो, त्यावेळेस एक तास पूर्ण होतो। मग समजा आत्ता घड्याळामध्ये 10 वाजलेले आहेत, किती वाजलेले आहेत, 10 वाजलेले आहेत। मग आता हे 60 सेकंद काट्याचे 60 घर पूर्ण झाले, त्यावेळेस मिनिट काटा बरोबर एक घर पुढे सरकेल, म्हणजे 10 वाजून 1 मिनिट होईल, किती होईल, 10 वाजून 1 मिनिट होईल। ते आपण असं पण लिहितो, 10 वाजून 1 मिनिट झाले। पुन्हा सेकंद काटायचे 60 घर पूर्ण झाले तर मिनिट काटा बरोबर 2 घरे पुढे सरकेल, म्हणजे त्यावेळेस 10 वाजून 2 मिनिट होतील। नंतर 10 वाजून 3 मिनिट, 10 वाजून 4 मिनिट, 10 वाजून इथे आल्यावर 5 मिनिट होतील। मग 10 वाजून 6 मिनिट, 10 वाजून 7 मिनिट, 10 वाजून 8 मिनिट, 10 वाजून 9 मिनिट आणि या ठिकाणी बरोबर 10 वाजून 10 मिनिट होतील। ज्या वेळेस मिनिट काटा बरोबर 3 वर येईल त्यावेळेस 10 वाजून 15 मिनिट झालेले असतील, 10 वाजून 15 मिनिट झालेले असतील घड्याळामध्ये। त्याच वेळेस हा तास काटा थोडासा 10 पासून थोडा पुढे सरकलेला असेल आणि ज्या वेळेस मिनिट काटा बरोबर 6 वर येईल त्यावेळेस हा तास काटा बरोबर 10 आणि 11 मध्यभागी येऊन थांबेल। मग त्यावेळेस घड्याळामध्ये 10 वाजून 30 मिनिट होतात, त्यालाच आपण 10:30 म्हणतो। ते पुढे पाहूया आपण, 10 वाजून 30 मिनिट या ठिकाणी होतील, म्हणजे 10:30। मग हा मिनिट काटा ज्या वेळेस सरकत सरकत पुन्हा 12 वर येईल त्यावेळेस हा काटा बरोबर 11 समोर येईल आणि त्यावेळेस आपण त्याला म्हणूया 11 वाजले। त्यावेळेस घड्याळात वाजतील 11, व्यवस्थित समजून घ्या। या ठिकाणी आपण प्रत्यक्ष घड्याळ कशा प्रकारे कार्य करते ते पाहत आहोत। तास काटा 4 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे। ज्या वेळेस सेकंद काटा बरोबर 12 पासून ज्या वेळेस पुन्हा 12 वर येईल म्हणजे 60 सेकंद पूर्ण होतील, त्यावेळेस मिनिट काटा बरोबर 1 घर पुढे सरकेल, म्हणजे 4 वाजून 1 मिनिट होईल। पुन्हा 60 सेकंद झाले तर 4 वाजून 2 मिनिट, नंतर 60 सेकंद झाले त्यावेळेस 4 वाजून 3 मिनिट होतील, नंतर 4 वाजून 4 मिनिट झाले आणि नंतर 4 वाजून या ठिकाणी 5 मिनिट होतील। अशाच प्रकारे पुन्हा 4 वाजून 6 मिनिट, 4 वाजून 7 मिनिट, 4 वाजून 8 मिनिट, 4 वाजून 9 मिनिट आणि नंतर 4 वाजून 10 मिनिट होतात। पुन्हा 4 वाजून 11 मिनिट, 4 वाजून 12 मिनिट, 4 वाजून 13 मिनिट, 4 वाजून 14 मिनिट आणि या ठिकाणी 4 वाजून 15 मिनिट होतात, म्हणजेच त्याला आपण 4:15 वाजले असेही म्हणतो। आणि त्यावेळेस तास काटा हा थोडासा 4 पुढे सरकलेला आपल्याला दिसेल, थोडासा पुढे सरकलेला आहे। नंतर 4 वाजून या ठिकाणी 16 मिनिट, 4 वाजून 17 मिनिट, 18, 19 या ठिकाणी 4 वाजून 20 मिनिट, 4 वाजून 21, 22, 23, 24 आणि या ठिकाणी 4 वाजून 25 मिनिट होतात। नंतर 26 मिनिट, 27, 28, 29 आणि 30, म्हणजे 4 वाजून 30 मिनिट या ठिकाणी झालेले आहेत। त्यावेळेस तास काटा बरोबर 4:05 मध्यभागी आलेला आहे, म्हणजे वाचन करताना आपण 4:30 वाजले असे देखील बोलतो। 4 वाजून 30 मिनिट झालेले आहेत।
नंतर 31, 32, 33, 34 आणि या ठिकाणी 4:35 नंतर 36, 37, 38, 39 आणि 40 या ठिकाणी 4:40 झालेले आहे. नंतर 4:41, 42, 43, 44 आणि या ठिकाणी 4:45 झालेले आहेत. यालाच आपण 5:45 असेही बोलतो. म्हणजे 5 बरोबर 15 बाकी आहेत. म्हणजे इथपर्यंत 5, 10, 15 म्हणजेच 5:15 बाकी आहेत. म्हणून त्याला आपण 5:45 असेही बोलतो. किंवा 4 पुढे आहे, 4 तासकाटा पुढे आहे. म्हणजे 4 या ठिकाणी 45 झालेले आहेत. म्हणजे 12 जर आपण मिनिट मोजतालो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या प्रकारे 15 नंतर 20 नंतर 25 नंतर 30 हे 35 हे 40 आणि या ठिकाणी 45 होतात. म्हणजेच 4:45 झालेले आहेत. नंतर 46, 47, 48, 49 आणि 4:50 झालेले आहेत. त्याच वेळेस तुम्ही तास काट्याकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तो फार 5 जवळ आला आहे. नंतर 51, 52, 53, 54 आणि या ठिकाणी 4:55 नंतर 56, 57, 58, 59 आणि बरोबर 60 झालेले आहेत. म्हणजे 4:60 असं न बोलता त्यावेळेस आपण 5 असे बोलतो. म्हणजेच काय, 4:59 आणि नंतर वाजतात 5, या ठिकाणी 5 आहे. अशा प्रकारे आपण घड्याळाचे वाचन करू शकतो. खूप सोप्या प्रकारे आपल्याला घड्याळाचे वाचन करता येऊ शकेल. आता आपण घड्याळामध्ये किती वाजून किती मिनिट झालेले आहेत हे शिकलेलो आहे. आता 12:15 म्हणजे 10:15, 10:30 आणि 11:15 म्हणजे काय ते शिकणार आहोत. या ठिकाणी घड्याळामध्ये 11 आहे, 11 आहेत. ज्या वेळेस मिनिट काटा हा 3 पोहोचेल त्यावेळेस आपण म्हणतो 11:15 झाले आणि यालाच आपण म्हणतो 11:15. आपण 12:15 शिकलेलो आहे. 60 भाग 15 असतो म्हणून त्याला आपण 11:15 असं म्हणतो. आणि ज्या वेळेस 11:30 होतात, 11:30 होतात त्याला आपण म्हणतो 11:30. ज्या वेळेस घड्याळामध्ये 11:30 होतात त्याला आपण म्हणतो 11:30. आणि त्यावेळेस हा तास काटा बरोबर 11:12 मध्यभागी येऊन थांबतो. नंतर मिनिट काटा ज्या वेळेस 9 पोहोचेल त्याला आपण म्हणतो 12:15. 11:45 त्याला म्हणतो आपण 12:15. म्हणजेच काय, 12:15 कमी आहे. 12:15, 5, 10, 15 कमी आहेत. म्हणजेच 12:15 पूर्ण वाजलेले नाहीत. यालाच आपण म्हणतो 12:15. मग पुन्हा हा काटा 12 येईल, हा पण 12 येईल, त्याला म्हणतो आपण 12:00. अशा प्रकारे आपण 12:15, 12:30, 1, 1, 1, 1.5, 2, 2 अशा प्रकारे घड्याळाचं वाचन करू शकतो. जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी त्या शंका दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल.